खूप आनंद आहे. आपला बंगला लवकरच तयार होणार आहे. सगळ्या गारमेळ दाखवणे पैसा कसा मिळवायचा तो. नाही खोऱ्याला पैसा ओढला तर टाटाचे शेअरचे भाव वाढले. नाही बापू, तुम्ही टाटाची चिंता करू नका, स्वतःची चिंता करा. वर्षाच्या बागेला पाणी लावलं नाही. गोपीच्या बागेला रंगाचा फावरा उडवला नाही. का नाही? कसा नाही? तुझ्या सुपारीला गळती लागली तर नुकसान करून तुझा बाप भरणार का? सगळ्यांना मिळाला. आधी तो रंगाचा फवारा मार, मग घेऊन जा पगार. मग मी काय करू? तुम्ही पगार मागितलं, काम नाही करताच पगार. काय म्हणत होतो तुम्ही? काय म्हणत होतो मी? तुम्ही टाटा बिर्लाची चिंता करू नका. तुमचे खूप धंदे करून झाले. मुंबईला धंदा करून झाला, भटखंडा केला, लॉजिंग बोर्डिंग काढून झालं, कोंबड्या पाळून झाल्या, पाण्यामध्ये वीज सोडून पोपळीना पाणी देऊनही झालं, सगळं बोंबळलं. तुम्हाला साधं फुलावरचं हॉटेल सुद्धा चालवता आलं नाही. कसं झालं अण्णा, सागर बँडून बापू आला आणि 1000 रुपये इन्व्हेस्ट केले. मी 500 रुपये मागत होतो. हॉटेल रिनोव्हेट केलं असतं. बघा, तुम्ही हे मोठे मोठे इंग्रजी शब्द फेकणं बंद करा आधी. तुम्हाला काही सुचे नसं झालं ना म्हणजे तुम्ही इंग्रजी शब्द फेकायला लागता आणि समोरचा मनुष्य बसता शंक करीत. इतकं सकाळी चांगली बातमी नाही. गावातल्या सगळ्या लोकांनी बाप्याकडे सुपारी घातली. आपण 5 रुपये भाव केला तर तो 5.5 करतो. लोक धावतात त्याच्याकडे सुपारी घेऊन. याचा अर्थ असा आमच्या लोकांना अभिमान झालेला नाही. ज्या गुरुवाने आपल्याला सतत पाण्यात पाहिलं त्यांच्यात याची उठबस. एका गुरुयुगणी बरोबर राजवंश राहतो तरीही त्याचं लोकांना काही वाटत नाही. वाटते अशा माणसाला आपण वाईट टाकायला पाहिजे. हो हो. तिच्या सगळे पोळ बी सांभाळायचा. काढ्याची लायली गेली पाठी आणि अण्णा बदला पैसे मार. पैसे काय फुकट देणार तू? तसं नाही घेणार. काढलायच ती खाय. काहीतरी तर बापाण्यांचं बांधणं झालं. खायला पैसे नाही तर औषधाला पैसे दे. हा जांभ्या दगडाचा पाटकोळी बांधलो. आमच्या गावात मी त्या फार हुशार ग्रस्त होऊन गेले. कल्पना छान आहे. कारण पाणी शिरपत. हो, तोच तो बांधा आहे. त्यासाठी सिमेंट प्लास्टर करायला हवं. बापूसाहेब, एक काम करा. काय? या पाटाची लांबी मोजून मला द्या. पण तुमचं ते बजेट का काय म्हणतात ते केव्हा पाठवून द्या? लगेच मुंबईला गेलं की लगेच. दहा विसरू नका. पण गारमेचं काम म्हणजे पहिलं मुख्य ठरवून दुसऱ्याचं नाही. मोजणी कसली चालली? बरं अहो, पाटाची पाणी करतोय. पाट सिमेंटचा करायचा आहे ना? म्हणजे तुम्ही पाटाला हात लावणार? आता हात लावल्याशिवाय कसं सर पाणी म्हणजे? बापू, पाटाला हात लावायचा म्हणजे गावकीची परवानगी घ्यायला हवी. परवानगी त्यात काय घेऊ की? कशी ती बाई घेतल्याशिवाय मिळणार? मागे बाबू दादा होता ना, त्याने गावकीची परवानगी घेतल्याशिवाय पाटाच्या बांधकामाला सुरुवात केली. हो, आणि गावकीनं परवानगी नाकारण्या ते तसेच राहिले. तसेच राहिले. आपण का नाही मिळणार? आता गावातच काम आहे ना. आता सिमेंटचा पाठ केल्यामुळे पाणी किती वाचतं तुम्हाला कल्पना आहे का? हे सगळे झाले तुझे कागदावरचे हिशेब. बाप पाणी म्हणजे मी पाठ बांधणार, बघतो कोण आडवा येतो ते. बघा काय करायला लागा तिकडे. फारच माझवाय बरं का? बघू बघू काय. आपली तार आली. तार काय म्हणतोय?
जगत इंग्रजी येतो ना हो बघताय काय मला वाज कॅनल सिमेंटिंग पॉसिबल स्टॉप लेटर फॉलोज अरे थांबल्यास काय अर्थ सांग आपला तो वरचा सिमेंटचा पाठ करायचा आहे ना तो चक्क थांबवा म्हणताय थांबवा बड खाली सही कुठे पाना सारे पाना सारे अरे मी काय वाचतायच काय मिले अरे पानसरे असेल पाना सारे आणि पानसरे स्पेलिंग एकच होय बर कळलं तुझी अक्कल जा थांबवा का म्हणजे गावकीनं निर्णय करण्याकरता माझ्याकडे काही काम आले त्यातलं पहिलं काम आहे सिमेंटच्या पाटाचं त्याकरता बापूजी विठ्ठल सांबळ यांचा एक अर्ज माझ्याकडे आलेला आहे तो अर्ज असा धरणापासून गारंबीला येणारा पाट बांधून काढला तर जमिनीत पाणी म्हणून जाण्याचं थांबेल पाटाला लागणारा सर्व खर्च करायला मी तयार आहे तरी या कामाकरता गावकीची परवानगी असावी या अर्जावर कोणाला काही म्हणायचं आहे हा गुरुवारचा मनुष्य आहे एवढी गोष्ट गावकीनं लक्षात घेऊन त्याचा विचार व्हावा म्हणजे झालं पाट सिमेंटचा झाला तर गावाचं नुकसान काय तेवढं सांगाल का काय ठीक आहे दुसरं काम आहे ते महत्वाचं आहे नाजूक आणि जोखमीच आहे अलीकडे रावजाच्या बायकोबरोबर बापे राहतो हे सगळ्यांना माहितीच आहे या प्रमादाकरता त्याला वाळीत टाकण्यात यावं अशी सूचना आलेली आहे बापूला वाळीत टाकणार असाल तर आणखी अनेकांना वाळीत टाकावं लागेल गावकीनं निकाल करण्यापूर्वी याचा 10 वेळा विचार करावा कुठला विषय आणि कुठे चाललाय बापूनी कुणावर वय लावं त्याशी आपल्याला काय करायचंय एवढं मात्र शहाण्यासारखं बोललात बापूचं वागणं ज्यांना पटत नाही त्याने त्याच्याशी संबंध ठेवू नये नाहीतरी गावाशी त्याचा संबंध येतच नाही बरं बापू राधा पण विठोबाच्या घराची शेजारी बंगला बांधायच काय समजतात साले एक एक आपल्याला मला मी वाईट टाकले वाईट का मी एका गुरुवीडी भरून राहतो म्हणून पण तू कशाला असा चेहरा टाकतेस या दीड रमणीच्या लोकांची लायकी ती काय मुगदा काय करतात ते पण आता आपण दापोलीला राहणार नाही आपण गारंबीला राहायच कुठल्याही परिस्थितीत या लोकांच्या नाकावर टिचून मी तर राहणार मी मुगदा काय करतात तू काही घाबरू नकोस बोल का पण बोलते तुला थोबाडणी फोडणे काय करत तुला कोणाशी फाडशी राजा तुला झालं तरी काय माझं काही चुकलं का बापू मला भीती वाटते भीती कसली भीती मी आई होणार आहे मग राजाच्या भीती कसली आपल्या बाळाची जात काय असेल रे जात त्याची जात माणूस माणूस ही जात जगात नाही रे लोक आपल्या बाळाला अक्कल माशा म्हणतील काय तुझी भीती काय आपलं लग्न झालं नाही हीच ना चल उद्याच्या उद्या व्याघ्रेश्वराच्या साक्षीत आपण लग्न लावूया बस बापू
आपली तो स्वागत करते मनाती सगळी भीती सोडून दे आणि हसत मुखाला सामोरे माझ्या घराची वास्तू शांत फक्त दिनकर करणार दुसरं कोणीही करणार नाही सांगून ठेव बाप्या मी येणार नाही अरे पण माझं ऐकून घे ना हे बघ दिनकर बाप्या मला आग्रह करू नको अरे मी येणार नाही अरे पण हाता पाया पडून मी तुला सांगितलं होतं त्या गृहिणीशी तुझे वाटेल ते संबंध असू देत तिला ब्राह्मण वस्तीत आणू नको पण माझं ऐकून तरी घे एकदा सांगितलं ना मी गप्पा सुरू होती आणि मला विसरून जा ठीक आहे तुला आवडत नसेल तर आपण तेच बसूया बापू मला हे दिवस पाहायला मिळतील असं वाटलंच नव्हतं अगं काहीच नाही ही तर नुसती सुरुवात आहे तुझा बापू खूप खूप मोठा होणार एकदा मुंबईला प्रेम झाली ना मग बघ तेव्हा तुम्हाला नक्कीच विसरशील बापू पण त्यावेळी तुला माझी अडचण तर होणार नाही ना तुला वाटतं असं काही होईल असं तसं नाही रे पण माझी एक सवत आहे तुझं काम अरे काय बापू शेठ मुंबईच्या पेढीची जागा एकदा तुम्ही बघून टाका काय ते ठरवता येईल तुम्ही एकदा पाहिलं ना मग मी आणखी बघून काय करणार आहे ते जाऊ दे मुर्गी का मुर्गी पण काय होत बापू शेठ तुम्ही मुर्गी खायला शिकलात पण जवानीची मजा चाखायला अजून तुम्ही शिकला नाही हो तो है